चंद्रा, को-फाउंडर न्यूटन स्कूल, श्री सिद्धार्थ महेश्वरी, को-फाउंडर न्यूटन स्कूल, पुनीत कुमार, जनरल मैनेजर गूगल इंडिया, आणि विन्सन रेमोस आमच्या बरोबर पार्टनर म्हणून ताज ग्रुपचो वाईस प्रेसिडेंट हांगासर हजर आसा, तांचे हांव स्वागत करता. समोर आशिल्ल्या ऑलमोस्ट 54 कॉलेजीतले सगळे टीचर्स, प्रिंसिपल आणि म्हज्या मोगाळ भावानो आणि भयणांनो, डिजिटल गोवा यूथ समीट ह्या कार्यक्रमाक आज 28 तारीख हांव कळपाक जाय म्हणून तुमकां सांगता. हांव एक्झॅक्टली एक वर्सा पयलीं ह्याच स्टेजीचेर ह्याच वेळार हांवें दुसरे फावटी गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. म्हाका खूब खोस भोगता आज त्याच दिसा गोंयचे डिजिटल गोवा यूथ समीट ह्या सुवाळ्याचेर हांगासर घडोवन आमचे डायरेक्टरेट ऑफ द एड्युकेशन काउन्सील अँड डिपार्टमेंट ऑफ द हायर एड्युकेशन अलॉंग वीथ न्यूटन स्कूल आमी तो कार्यक्रम घडोवन हाडटा. ऑलमोस्ट 54 कॉलेजींतल्यान 5,000 भुरगे दीसभर चलपी कार्यक्रम अटेंड करतले. म्हाका खबर आसा पांचूय भुरगे डिजिटल करियरांत वयतले अशें हांव म्हणना, आनी इट इज नॉट पॉसिबल ऑल्सो. आनी जर तें पॉसिबल जालें, सिलिकॉन व्हॅली गोंयांतूच जाली जाल्यार म्हाका आनीक बरें दिसतलें. पण म्हाका खबर आसा रियलिटी हांव जाणा म्हणून ताचेर हांव उलयतां. कारण मॅक्झिमम टू मॅक्झिमम 350-350 भुरगे जे बूट कॅम्पांतल्यान सिलेक्ट जातले, 300 भुरगे आपले 100% आपले करियर डिजिटल फिल्डांत करतले. वन ऑफ द गुगल परत बाकीच्यो सगळ्यो ज्यो कंपनी, मोर देन 800 कंपनीज ज्यो आज कॉलाबरेट जाता, तांच्या बरोबर 300 भुरग्यांचो करियर जावपाक शकता. पण म्हाका चिंता आसा म्हणजे समेस्त गोंयांतल्या युवकांची, जो एक तर म्हणजे म्हाजें सदांच म्हणणें आसा एड्युकेशन फिल्डांत आसपाक जाय, ना जाल्यार तो इधर एम्प्लॉयमेंटान अदरवायज एंटरप्रिनर आसपाक जाय. बेकार मदल्या पिरियडांत कोणूच उरपाक जायना. आनी ताका लागून त्या करियराचेर विचार वो आफ्टर 12th, आफ्टर 10th जायना फुडें, पयलीं पासून सुरवात करपाक जाय. आमकां गोंयांत संवय जाल्या 12th जाल्या उपरांत न्ही, ग्रॅज्युएशन जाल्या उपरांत विचार करुया हांव कितें करतलो तो, मागीर विचार करुया, तो पर्यंत आमी कोणूच विचार करिना. हांवें जर आत्तां विचारलें सरकारी नोकरी कितल्या जाणांक जाय हात वयर करा, सरकारी नोकरी कितल्या जाणांक जाय तितक्या हात वयर करा, मागीर मेळची ना. आनी नोकरी कितल्या जाणांक जाय तितक्या हात वयर करात. नोकरी एनी जॉब एनीवेअर इन प्रायव्हेट गव्हर्मेंट. आनी उरलेले एंटरप्रिनर जावपाक सोदता काय कितें, काय उरलेल्यांक कांयच करपाचें ना. मॅसेज उरलेल्यांक एक तर एंटरप्रिनर जावपाचें आहा, तांच्यानी हात वयर करा. म्हाका स्वताचो बिजनेस सुरू करपाक जाय, तांच्यानी हात वयर करचो. हात सकयल करा. 50% भुरग्यांनी म्हणजे गव्हर्मेंटूय नोकरी नाका, प्रायव्हेटूय नोकरी नाका, आनी एंटरप्रिनरूय जावपाक नाका. हांवें कित्याक सांगता, इच्छा आसप पयलीं गरजेचें आसा. जो पर्यंत आमच्या मनांत इच्छा ना, तो पर्यंत आमी कांयच करूंक शकना. हांव प्राउडली सांगता की बिफोर 40 हांव MLA जालो, आनी बिफोर 50 हांव 2 times CM जालो. आनी हे कित्याक पॉसिबल जाले, म्हाका मनांतल्यान इच्छा आशिल्ली सोसायटी खातीर काम करपाची म्हणून पॉसिबल जाले, विथ द सपोर्ट ऑफ द पीपल. त्या खातीर म्हणजे 50% भुरगे जांच्यानी हातूच वयर करूंक ना, हांव तांकां कळपाक जाय म्हणून सांगता. म्हाका दिसता आमी स्वप्न पळोवप गरजेचें आसा, आनी तेंय बी जागे आसतना पळोवप गरजेचें आसता, न्हिदलेले आसतना न्ही. आज गोंयांत जितक्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा इन एवरी फिल्ड, तितक्यो खंयच्याच सॅक्टरांत आसच्यो ना म्हणून तर सांगता हांव. आनी सगळ्यांत पयल्यात पयलीं म्हणजे गोंयांत करियर ऑपॉर्च्युनिटीज कितें अवेलेबल आसा ह्यो आमकां सोदपाची गरज आसा. हांव ग्रॅज्युएट करतां, हांव BA जातलो, हांव मागीर पळयतलो कितें जाता तें, आतां काय म्हाका कांय खबर ना. ग्रॅज्युएशन जाल्या उपरांत GPSC एग्जाम दिवंक शकता हें 50% भुरग्यांक खबर ना की आपूण ग्रॅज्युएट जाल्या उपरांत आय कॅन आन्सर गोवा पब्लीक सर्वीस कमिशन. हेच जर खबर नासत जाल्यार गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाची तयारी पयल्या दिसाच्यान कशी जातली.
यूपीएससी की तैयारी पैले डिसाचन कशी जातली, बैंकिंग एग्जाम की तैयारी पैले डिसाचन कशी जातली, रेलवे रिक्रूटमेंट की एग्जाम फर्स्ट इयर कशी जातली, म्हाका दिसता हाजी सगळ्याची तयारी जर आम्ही समजा डे वन करपाक जर सुरुवात केली असत जाल्यारूच आम्ही करियर जीपीएससी यूपीएससी रेल्वे रिक्रुटमेंट बँकिंग या सेक्टरात करपाक शकतले. अदरवाईज इट इज नॉट द गव्हर्नमेंट ऑप्शन्स दिवपाक शकता, गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज दिवपाक शकता, त्यो घेवपाच्यो तुमचेर आसा. इन द सिंपल डायरेक्टरेट ऑफ द टेक्निकल एड्युकेशन, डायरेक्टरेट ऑफ द हायर एड्युकेशन, डायरेक्टरेट ऑफ द स्किल डेव्हलपमेंट अँड डायरेक्टर ऑफ द एड्युकेशन, there are various opportunities and various courses available with the government of Goa. Ek director of skill development tan ami jeka ITI mhanta te eka ITI at present there are the 54 courses available at present from the beautician to hospitality. kitle janang khabar asa koni uthun kenna palela ITI being the education minister how burgyang vicharta ki director of skill development jacha antargat आम्ही 54 शॉर्ट टर्म कोर्सेस फ्रॉम 6 मंथ्स टू 1 इयर फ्रॉम द ब्युटिशियन टू हॉस्पिटॅलिटी अँड ऑल दीस मी आमच्या खातीर करियर गोयात अवेलेबल असा. आम्ही म्हणता की वेगवेगळे कोर्सेस सोदपाक गोया भायर वचपाची गरज ना, गोयातूच अवेलेबल असा. नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन गोयात असा मिरामार हंगासर जे 6 महिने आणि ग्रॅज्युएशन लेवलचे कोर्सेस नॅशनल वॉटर स्पोर्ट्स मिरामार असा. हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे फर्मागुडीर अवेलेबल असा. आम्ही कितल्या जणांनी केन्ना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कोर्सेसचा विचार केला. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट आम्ही आत्ता कुर्टी हंगासर सुरुवात केले, जे फोंडा कुर्टी हंगासर जे धारबांदोडा इन फ्युचर जातले, विच इज गिविंग द बीएससी आणि एमएससी देशातले तिसरे इन्स्टिट्यूट गोयात सुरुवात झाले. After 12th science you can take the admission for the National Forensic Science and after the graduation post graduation the 100% job placement is available in National Forensic Science University. International School of Law Sakwacha the institution an shuruaat dala, there is 40% of the reservation of the seat is available in International School Law. How ani baki cha courses acher jar ulong asat tala maka dista ardhevar ulopak shaktalo. पण हाजी जर माहिती करून आम्ही जर घेना असत किंवा गव्हर्नमेंटाकडे किती असतात ते ऑप्शन जर आम्ही त्याचा विचार करीना असत जाल्यार म्हाका दिसता आम्ही करियर ऑप्शनाचा विचार करूंक शकचो ना. म्हजी सगळ्या जणांक रिक्वेस्ट असा, आज म्हणजे आम्ही डिजिटल गोवा यूथ समीट ह्या समिटांतल्यान आमकां डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज मेळटल्यो. आमकां इनोव्हेशन टॅक्नॉलॉजी कडे वचपाकूच जाय, बट सगळेच इनोव्हेशन आनी टॅक्नॉलॉजी कडे वतले अशें ना. We had signed the agreement with the ULU, which is a content creation karpa khatiri ami already courses chalu kela. The Karan Bajaj which is jane initiatives gyon mje Newton School asalo ULU asalo ashe don teen agreements DHN already vegvegra agreements vegvegra association plumbing association of India fire safety association of the India we have started with the short term duration courses. Ami ट्रॅडिशनली तेच शिकोन जावचे ना. हांव बी ए करता घरा कडेन रावता मागीर पळयता म्हजें बी कॉम जालें आतां हांव कितें करूं, हांव बी एस सी जालो एम एस सी जालो आतां घरात कडेन आसता म्हणटा. हांव डबल पोस्ट ग्रॅज्युएट. आमकां शिकपाक जाय विच इज एन ऑप्शन ऑपॉर्च्युनिटीज कितें अवेलेबल आसा. हांवें आतां तुमकां विन्सन रामोसाची गजाल सांगली. विन्सन रामोस इज एन गोंयकार हू इज जस्ट ग्रॅज्युएट जाल्या उपरांत ताज ग्रुपात जॉयन जाल्लो. आज ही इज द व्हायस प्रेसिडेंट ऑफ द ताज ग्रुप. विन्सन मातसो उबो राव. ही इज द व्हायस प्रेसिडेंट फॉर द ताज ग्रुप. गोंयकार आमचो चोडणाचो भुरगो ज्याने हॉस्पिटेलिटी सेक्टरात व्हायस प्रेसिडेंट जर ताज ग्रुपाचो जावपाक शकता आसत जाल्यार तुमी जस्ट विचार करात. म्हणजे हॉस्पिटेलिटी सेक्टरात आमच्या कडेन फुडल्या 5 वर्सांक 2 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा. 2 लाख जॉब आफ्टर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर ज्या पद्धतीत डेव्हलप जाता त्या पद्धतीत म्हाका दिसता न्यू कोर्सीस विथ द स्किल डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन हाच्या बरोबर जे आम्ही नवीन कोर्सीस सुरवात करता ते सगळे कोर्सीस फ्रंट डेस्क असतो बाकीचो म्हणजे हंगासर रूम बॉय पासून ते बाकीच्या सगळ्यापर्यंत आम्ही जर ह्यो ऑपॉर्च्युनिटीज घेतलेल्यो आसत
जाल्यार मागीर नॉर्थ इस्ट आसतले, यूपी आसतले, बिहार आसतले, सो मेनी पीपल दे आर रेडी टू कम एंड ग्रॅब दीस ऑपॉर्च्युनिटीज. आमकां जागे जावपाची वेळ आसा ही. आमी जर आत्तां जाले नासत जाल्यार फुडल्या 20-25 वर्सांक आमकां ही ऑपॉर्च्युनिटी मेळची ना. म्हाका गोंयांतलो अनएम्प्लॉयमेंट रेट वाडोवपाचो ना, म्हाका गोंयांतलो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट कमी करपाक जाय. आनी ते कमी जर करपाक शकता आसत जाल्यार तुमीच, आमी म्हणटा की नवीन ऑपॉर्च्युनिटीज जी मेळटली ती ग्रॅप करपाक आमी शिकपाक जाय. स्किलिंग, अपस्किलिंग आनी रिस्किलिंग करपाची आमची तयारी जायी, आनी आमी नवीन शिकपाची ही आमकां तयारी आसपाक जाय. आमी ऑलरेडी म्हणजे डायरेक्टर ऑफ स्कील डॅवलपमेंट हे सायन द एग्रीमेंट वीथ द इंडस्ट्री एसोसिएशन. वी आर इंट्रोड्युसींग, म्हणजे हांव फाल्यां बजेट करपाचो आसा. फाल्यां बजेटाचेर आयजूच आयज उलयता आसतना आमी एकूय भुरगो बेकार उरचो न्ही. फेलोशीप प्रोग्राम आमी सुरवात केल्लो. आमी 11 फेलो जाय म्हणटा आसत जाल्यार आमचे कडेन 3 फेलो एप्लाय करता फक्त. व्हेरी सॅड स्टोरी. ग्रॅज्युएट भुरगे खूब जाण आसा. आमी सांगता पोस्ट ग्रॅज्युएट आनी ग्रॅज्युएट आसलेले निदान फेलोशीप वी आर गिवींग द ऑनरेरियम 35,000 रुपीज. वन फेलो शी हॅड गॉन इन द US, म्हणजे ते आमचे कडेन लास्ट इयर फेलो म्हणून आशिल्ले. शी गॉट्स द स्कॉलरशीप आनी USच्या युनिवर्सिटीन फ्री ऑफ कॉस्ट ते शिकता. कित्याक? बिकॉज शी इज अ डुईंग फेलोशीप गोवा गव्हर्मेंटा बरोबर करताले म्हणून शी गॉट्स द ऑपॉर्च्युनिटी. आमी 11 फेलो मागले जाल्यार 3 फेलो जॉयन जाले. म्हाका कळना एक एकदां की भुरगे सदांच अवेअर आसता काय ना वॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन द गव्हर्मेंट अँड द प्रायव्हेट सेक्टर्स. देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, पण आमी फक्त नोकरी खंयची LDC ना जाल्यार MTS मॅक्झिमम टू मॅक्झिमम. एडवर्टायजमेंट येतले आनी हांव एप्लिकेशन घेवन खंय तरी कोणा कडेन वयत. ते दीस गेले, हांवें मुद्दामून सांगता, ते दीस गेले. स्टाफ सिलेक्शन कमिशन येता. एवरी जॉब वील कमींग अंडर द स्टाफ सिलेक्शन कमिशन. गोंयांत GPSC आनी स्टाफ सिलेक्शनाची तयारी आतां पासून करपाक सुरवात करा. कॉम्पिटिशन इज द मस्ट आनी त्याच बरोबर एक्सपिरियन्स इज द मस्ट. आनी म्हणून तर आमी एप्रेंटिशीप प्रोग्राम फाल्यांच्यान इंट्रोड्यूस करता. पास आउट जाल्लो भुरगो प्रत्येक इधर तो ग्रॅज्युएट आसुनी, ITI आसुनी, इंजिनियर आसुनी, तेणी एप्रेंटिशिपा खातीर इधर इन द गव्हर्मेंट अदरवायज द प्रायव्हेट तांणी जॉयन जावपाक जाय. कारण गव्हर्मेंटान येतलो आसत जाल्यार ताका एक्सपिरियन्स ह्यान फुडें कंपलसरी आसतलो. जस्ट ग्रॅज्युएट जावन आनी आसलो जाल्यार ताका नोकरी मेळची ना. काम करपाची तयारी दवरची पडटली. म्हणून म्हाका दिसता आमकां डिजिटल गोवा यूथ समिटात डेफिनेटली म्हणजे दीसभर वेगवेगळ्या इनोव्हेशन टॅक्नॉलॉजी टॅक वर्ल्डात ज्यो ज्यो गजाली गरज आसा तितूंतले एक्सपर्ट्स आज दीसभर उलयतले. ज्यो ज्यो ऑपॉर्च्युनिटीज ऑल इंडिया लेवलाचेर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहा ताजेर ते उलयतले. पण हांव म्हणटा सिंपल आमच्या माणकुल्या गोंयातूच इतक्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा. आमी त्यो घेवपा खातीर तयार आसपाक जाय. आयुश हॉस्पिटल गोंयात ऑलरेडी जाला, म्हणजे भारतातले दुसरे आयुश हॉस्पिटल गोंयात जाला. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोंयात जाला. पोलार इन्स्टिट्यूट आमच्या वास्को हांगासर आसा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी दोना पावल हांगासर आसा. अशा पद्दतीन वेरियस इन्स्टिट्यूट आनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे शिप बिल्डींग आनी मरीन क्लस्टर होय गोंयात आसा. पण हे आमकां सगळें खबर आसत जाल्यारूच आमी सगळे जाण स्किलिंग आनी रिस्किलिंग अपस्किलिंग हाचो विचार करतले. वेरियस फिल्ड आनी ऑपॉर्च्युनिटीज टुरिजमात जितक्यो गोंयात ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आसा तितक्यो पुराय देशांत ना. आनी म्हणून म्हाका दिसता टुरिजम सॅक्टरांतले डेफिनेटली डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज तुमी सगळे जाण घेतले. आनी टॅक वर्ल्डांतल्यो ऑपॉर्च्युनिटी आयच्या ह्या हेज्या गोवा डिजिटल यूथ समिटाच्या निमित्तान तुमकां सगळ्या जाणांक ह्यो ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो. त्या खातीर परत एकदां आज गोवा डिजिटल यूथ समीट आनी न्यूटन स्कूल हांकां हांव खूब खूब धन्यवाद म्हणटा, खूब खूब कॉंग्रेच्युलेट करता. नेटान ताळयो मारून तांचे परत एकदां स्वागत करात. इतकेंच सांगता आनी म्हाजी दोन उतरां पुराय करता. देव बरें करूं. Well, thank you so much, sir, for words of wisdom, motivation. So are you guys ready to grab all the opportunities?